आता चौथीचा विद्यार्थी श्री शंभो शिवजातस्य रुद्रा गौरी वराजते येदं कस्य विनो लेखा वर्तते कस्य परी साधो नि भवानी आईचा पुनंदरी जनु प्रचंड दुर्ग जन्मला जय हो धर्यान बामधून सप्त सागर रामधून घोष शंभु शंभु येऊ लागला कन करते हळवाशी उपास मान भाषत मायभूमी देश श्वास भगव्या श्री मानत धर्मशील शौर्यपती आसनास छत्रपत केसरी तुल्य शोभत छावा अशा छावेची मी आज तुम्हाला गोष्ट सांगणार आहे अर्थात धर्मवीर संभाजी राजांची सिंहालाही उभा पडणार हा थोरदा 13 वर्षाच्या 13 भाषा पारंग झालेला पंडित बुधभूषण गणपती स्तुती देणारे बाल साहित्यकार ज्या वयात भातुकली खेळायचे त्या वयात शत्रूच्या गटात जामीन म्हणून राहिला घोड्यावर बसून दिल्ली पर्यंतचे 1500 किलोमीटर त्याने त्याच बालवयात पार केले उत्तरेत वडिलांपासून 9 महिने दूर राहून स्वराज्यासाठी बालपण बहाल केले शिवरायांच्या मृत्यूनंतर सतत 9 वर्षे झुंझून 120 लढाईपैकी एकही लढाई हरला नाही 9 लाख सेना होती औरंगजेबाची 20,000 सेना होती संभाजीराजांची तरी संभाजी हत्येत नाही म्हणून हैराण झाला होता औरंगजेब असा हा छावा कैद झाला पण पितुरीने संगमेश्वर मुक्कामी पराक्रमाची शर्त झाली मोलाजी बाबा व मराठा सैनिकांनी स्वराज्यासाठी बलिदान केले कवी कलशेश्वर संभाजीराजांना पकडले बहादूर गडावर त्यांना नेण्यात आले औरंगजेबाची 9 लाख सेना तिथे तळ मारून बसली होती औरंगजेबाला जेव्हा ही बातमी समजली तेव्हा तो खदून हसला म्हणाला हा 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 कापर को सामने लाव शकलदंड पायात बेड्या दोरखंड लावून संभाजीराजांना पेश केले तडमार 7 फूट उंच 200 किलोचे आसपास वजन असणारा हा शिवबाचा छावा आलमगीर औरंगजेबाने पाहिला आणि तो गांगरला कप्तानी म्हणाला संभा तुम्हारी तब्येत तो ठीक है ना त्या शूर मराठ्याने बेफिकरीने निर्विकार चरेल हुकारात ती मान हलवली औरंगजेबाने डाव टाकला राजांना म्हणतो कसा तू मेरे बच्चे जैसा है मेरी बात समझ मैं तुम्हें सरदारी दूंगा भोया सोडून संभाजीराजे म्हणाले आलमगीर स्पष्ट बोला औरंगजेब म्हणतो पत्थर पूजा करने वाला धर्म छोड़ दे और मेरे खुदा का इस्लाम तू ले ले असे ऐकल्याने माणिक संभाजीराजे भडकले सिंह गर्जना करून म्हणाले तुझा धर्म तुला प्यारा असेल माझाही धर्म मला प्यारा आहे धर्मासाठी देशासाठी अमातीसाठी प्रसंगी मी बलिदान दे औरंगजेबाचे डोळे इंग्रजांसारखे लाल झाले होते संभाजीराजांचे पाऊस परत पावले त्यांचे बंद त्यात त्यात तुटू लागले सारे यवनी शिपाई हडबडले पादशाने संभाजीराजांची तेज पाहिले आणि तो चटपटला पुन्हा आवाज चढून बोला संभा मैं तुम्हें तडपा तडपा के मारूंगा मानून जाऊन बोलू नको संभाजीराजे म्हणाले ए बाच्या जिमेल्यावर संभाजी तुला कोण वाटला अरे मरणाची भीती कोणाला तुझ्यासारख्या दिन दुबळ्याला अरे आमच्या पाचवीला मरणच पुजले समोर ये तुला हिरवा खातो औरंगजेब म्हणतो बच्चा माझा आई या क्षणी मी तुला मारू शकतो पण तुला जीवदान देतो मुसलमान हो तुला जहागिरी देतो संभाजीराजांनी सहगर्जना केली अरे सरदार की ठेव जो शिरकेला नाहीतर वाट जापल्या कुत्र्याला असं ऐकल्यानं बादशाह रागाने थतरू लागला या कापराची जीभ छाटा असे त्याच्या तोंडून शब्द उमटले जीभ कापण्यापूर्वी सिंहाचा छावा गरजला हिंदू धर्म की जय हिंदवी स्वराज्य की जय सारे असमानता तोंडात बंद राहिला जीववा तुटली वाचा मिटली पण पोलादी नजरेने डोळे आलमगीरावर रकून होते वीर मराठे देते सांगत होते बादशाहच्या हुकुमाला डोळे काढा तप्त सळी डोळ्यात खूपच न्यात आल्या नके काढली शरीराची कातडी सोलून काढली 40 दिवस अत्याचार सुरू होता अखेर बादशाहने हुकुम दिला काट डालो या बरोबर अंगात भाले खुपसले तलवारीने धड वेगळे झाले सह्याद्रीचा छावा धर्मासाठी देशासाठी बळी गेला इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने निबद्ध झाला पण तुम्हा मला 350 वर्ष हो नाही संभाजीराजा कळलाच नाही कळलाच नाही कळला तो मुक्त औरंगजेबाला तो म्हणाला सजबूत छावा था हमने आके काट दी मगर उसने कभी झुकाई नहीं हमने जबान काट दी मगर उसने कभी नहीं मांगे लज्जे रंग के हमने हाथ काट दी मगर उसने कभी ना फैलाए हमने पाँव काट दी मगर उसने कभी नहीं घुटने टेके हमने गर्दन काट दी मगर उसने कभी